माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। आज आपल्या मायमाऊली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आजची ही गोष्ट तमाम मराठी माणसांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। गेल्या बऱ्याच वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण सरकारकडे वेळोवेळी मागणी करत होतो, परंतु अभिजात भाषेच्या दर्जासाठी जे जे निकष असतात, म्हणजे साधारणतः ही भाषा प्राचीन असली पाहिजे, या ही भाषा स्वयंभू असली पाहिजे, हिचं स्वरूप स्वतंत्र असलं पाहिजे आणि तेवढी ती मौल्यवान आणि कसदार साहित्य तिच्यात असलं पाहिजे। ह्या निकषांमध्ये आपली मराठी भाषा उतरली आणि म्हणून सरकारने आज आपल्या भाषेला मराठी भाषेचा दर्जा दिलेला आहे। त्यामुळे सरकारने आपल्या बऱ्याच दिवसांची मागणी आज पूर्ण केल्यामुळे तमाम मराठी माणूस, तमाम मराठी माणसं या ठिकाणी आज खूप आनंदित आहेत। त्यामुळे आम्हाला सरकारचे या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे, सरकारचे आभार मानायचे आहेत आणि मराठी भाषेला, मराठी माणसाला, मराठी साहित्याला, मराठी साहित्यिकांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि मराठी भाषेचा दर्जा आता उंचावल्यामुळे आता आपल्याला स्टडी सेंटर स्थापन करता येतील, आपल्याला विशेष पुरस्कार मिळवता येतील, त्याचे काही जे लायब्ररीज आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषेचं वाङ्मय पोहोचेल आणि संपूर्ण देशामध्ये मराठी भाषेचं एक नावलौकिक होईल। त्यामुळे ही आनंदाची बातमी आज असल्याने आम्ही सगळे मराठी भाषिक आज खूप खुश आहोत आणि सरकारचे पुन्हा एकदा आम्ही आभार मानतो।